सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. क्रिकेट खेळताना दम लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्यातील हडपसरच्या हांडेवाडी येथील मैदानावर हा प्रकार घडला आहे. श्रीतेज सचिन घुले वय वर्ष 22 असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास श्रीतेज घुले हा क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. खेळता खेळता त्याला अचानक दम लागला आणि त्यातच तो खाली पडला. त्याच्यासोबत मित्रांनी त्याला पाणी पाजण्याचा तसेच पाण्याची शिडकावी करत उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. तेव्हा मित्रांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी त्याला तपासलं असता दुर्दैवाने त्याचा प्राण गेलेला होता आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचं घोषित केलं. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मित्रपरिवारात तसेच हडपसर परिसरात अत्यंत शोकाचं वातावरण आहे. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि उंडरी गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजचा मित्रपरिवार देखील मोठा होता. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे, तर परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होतीये. खेळता खेळता अचानक दम लागल्यानं मृत्यू होण्याचं नेमकं कारण काय, श्रीतेजला कोणता आजार होता का, खूप जास्त शारीरिक आणि मानसिक ताण आला होता का, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आले आहेत. कमी वयात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तिशी तर लांबच, मात्र 25 आत देखील तरुणांचे मृत्यू आता विचार करायला लावणारे आहेत. मागे जिम मध्ये व्यायाम करता करता एका तरुणाचा दम लागून मृत्यू झाला, तर एका रेडिओ जॉकी असणाऱ्या 23 वर्ष तरुणाचा ऑफिस मध्येच मृत्यू झाला होता. यासह इतर अनेक घटनांमध्ये अकाली मृत्यू होण्याचे वाढते प्रमाण आता चिंता करायला लावणारे आहेत.